अंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारी वहाडल्याच्या घटना समोर येत आहे. खून दरोडे घरफोड्या चेन स्नॅचिंग घुरट्या चोऱ्या या घटना आता अंबड हद्दीत नित्याच्याच झाल्या. या घटनेमुळे आता नागरिक त्रस्त झाले तर 2 ऑक्टोबर रोजी भोर टाउनशिप येथील युवकाला राहुल सुजित प्रसाद वय वर्ष 30 या तरुणावर सरळ गुन्हेगार तसंच चोरट्यांनी प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये राहुल प्रसाद याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप राहुलच्या नातेवाईकांनी केलाय. ही घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिक तसंच परिवारातील सदस्य यांनी एकच टाहो फोडून रुग्णालयात धाव घेतली, परंतु राहुल सुजित प्रसाद याला गंभीर दुखापत झाली असल्याने कोणतंही रुग्णालय त्याला उपचारासाठी दाखल करून घेण्यास तयार नव्हतं. परिसरातील नागरिक व मित्र परिवार यांनी तत्काळ जखमी राहुल प्रसाद याला जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं. विशेष बाब म्हणजे घटना घडल्यानंतर अंबड पोलीस प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कार्यवाही न करत आरोपींना मोकाट सोडलं असल्याचा आरोप राहुल याच्या नातेवाईकांनी केलाय. या संशयितांवर विविध गुन्हे दाखल असून त्यांना थारा देण्याचं काम अंबड पोलीस करीत असल्याची तक्रारही राहुलच्या नातेवाईकांनी केली. राहुलचे कुटुंब हे भीतीच्या छत्रछायेत असून संशयित पोलिसांसोबत गप्पा करीत असल्याचंही एकाने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली. या घटनेचा अधिक तपास उत्तम सोनवणे हे करीत असून संशयित आरोपी अद्यापही मोकाट का असा प्रश्न आता राहुलच्या नातेवाईकांनी विचारलाय. अंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार गुन्हेगारीच्या घटना घडत असून अंबड पोलीस गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही आता भोर टाउनशिप परिसरातील नागरिकांनी केलाय. माझं नाव ऋतिक दीपक चव्हाण. 2 तारखेला माझा मित्र व मी टिपऱ्या पाहायला चाललो असता माझ्या मित्रावर जीव घेणा हल्ला झाला. तरी ज्यांनी त्याला मारले ते 70-80 जणं असून त्यांच्यावर अजूनही पोलिसांनी काही कारवाई घेतली नाही. तरी आमचं असं म्हणणं आहे की त्या प्रकाराबाबत पोलिसांनी लवकरात लवकर ॲक्शन घ्यावे व ते मुलं लवकरात लवकर अटक व्हावे. आम्ही भोर टाउनशिपजवळ ऑफिस इथे थांबलो असता ते 70-80 जणं आले व माझ्या मित्रावर तलवारी चॉपरने हल्ला केला. तरीही पोलीस प्रशासनाकडून आम्हाला कोणतीही मदत मिळत नाही आहे. ते आरोपी लवकरात लवकर अटक व्हावे. मारहाण करण्याचं कारण ते अद्यापही स्पष्ट नाही. त्यांच्या हातात काय काय शस्त्र होते? त्यांच्या हातात कोयते, तलवार होती, चॉपर होते. तुमच्यावर असले मित्राला कुठं कुठं मारहाण झाले? माझ्या मित्राला पायाला, डोक्यात व चेहऱ्यावर मारहाण झालेली आहे. मारण्याचं कारण मारताना काही कोणी बोललं असेल वगैरे? नाही नाही असं काही नाही. माझ्या भावावरती हल्ला झालेला आहे. 2 तारखेला झालेला आहे. आजची 10 दिवस झालेले, अजूनपर्यंत कोणाला अटक केली नाही पोलीस प्रशासनाने. मी भरपूर ठिकाणी फिरलेलो आहे. CP ऑफिसवर नाव आलेलो आहे. CP ऑफिसवरूनही काही अजून ॲक्शन होईल नाही त्यांच्यावर. ते मोकाट फिरू राहिले. रोज ते कुठं ना कुठं तरी चालू आहे त्यांचं फिरणं. त्याच्याजीवरती प्राणघातक हल्ला झालेला आणि याच्यावरती फक्त त्यांनी 326 हा गुन्हा दाखल केलेले. याला अटेम्प्ट टू मर्डर नाहीच करू राहिले. आम्ही फुल करू राहिलो पण तरी पण त्यांनी हेच केले नाही. याच्यात पूर्ण पोलीस स्टेशन इन्वॉल्व आहे. वैभव विष्णू गवई व माझा मित्र राहुल प्रसाद याच्यावर त्या दिवशी 2 तारखेला 2 ऑक्टोबर या रोजी 70-80 जणांनी जीव घेवा आणि हमला केला. व ते गुन्हेगार असून पोलीस प्रशासन त्यांच्यावर काहीच कारवाई करत नाही व त्यांना अजून आतापर्यंत अटक झालेली नाही. आणि ते गुन्हेगार मोकाट हिंडत आहे वरून अजून दुसऱ्यांना म्हणता का आम्ही तुम्हाला मारू, तरी पोलीस प्रशासन त्यांच्यावर काही कारवाई करत नाही. आमची एवढीच मागणी आहे की पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर त्यांच्यावर काहीतरी कारवाई करावी. Star 24 फास्ट न्यूज साठी पंकज सोनार, नाशिक. Star 24 फास्ट न्यूज.